कुंभ लग्न आणि अर्क विवाह करणं हे का गरजेचं? बरोबर आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे यामध्ये की अर्क विवाह असेल की कुंभ विवाह, एक्झॅक्ट चांगला व्यवस्थित मुंडावाळ्या बांधून किंवा अंतरपाठ पकडून किंवा बऱ्याच गोष्टी क्लिअर करून करायचा पॉइंट आहे. ओके, बघा, एखादा व्यक्ती अनेक वेळा बघतो की डायव्होर्सच्या पत्रिका, आपण घटस्फोटाच्या पत्रिका प्रोग्राम पण पूर्वी घेतलेला आहे, म्हणजे पत्रिका बघितल्यानंतर कळतं ना की घटस्फोटाची पत्रिका आहे, म्हणजे ज्या माणसाबरोबर लग्न करणार त्या माणसाबरोबर याचा घटस्फोट होतो, त्या व्यक्तीबरोबर, मग स्त्री असते पुरुष असते, मग त्याच्यावर डायरेक्ट लग्न न करता स्त्रियांसाठी कुंभ म्हणजे माठीनं भरलेला एक पाण्याचा घडा, त्याच्याबरोबर विष्णू स्वरूप समजून लग्न करणं, म्हणजे हा का लग्नाचा विधी जो करतो आपण तो त्या घडाबरोबर होत असल्यामुळे डायरेक्ट त्या माणसावर लग्न होणार असतं, तो हा तो विधी इथं सगळा पूर्णपणे संपून जातो. अच्छा, म्हणजे दॅट विल बी सेकंड मॅरेज, तो असेल तो दुसरं लग्न असणार जे आपण ते करणार आहे. ते पुरुषांसाठी अर्क विवाह, अर्क म्हणजे रुईचं झाड, रुईच्या झाडाबरोबर किंवा झाडाबरोबर लग्न करणे, म्हणजे जे काय इथं घटस्फोटाचा योग जो आहे तो टाळण्या दृष्टिकोनातून त्याच्यावर लग्न केल्यानंतर जे काय करणार त्या ठेवलं लागेल सेकंड मॅरेज, मग हा इफेक्ट टाळावा, हा वन ऑफ द पार्ट आहे. म्हणजे ह्याच्यामुळं लग्न होईल ठरलं असं नाही, हा एक काही वेळा असं करायला लागलं किंवा तसं असेल तर ते करायला हरकत नाही, त्याशिवाय तुम्ही पुढं सरकू शकत नाही. अनेक वेळा 30, 32, 33, 34, 35, 40 पर्यंत लग्न अनेक वेळा होत नाही, कळतच नाही का लग्न का होत नाही, पण असे मोठे दोष असतील ते दूर केल्यानंतर पटकन ताबडतोब 2-4 महिन्यात लग्न ठरून ठरतं होतं. अनेक वेळा क्लायंटचं माझं अक्षरशः 58 वर्षाच्या माणसाचं लग्न हे पण मी केलेलं आहे. आता 6 महिन्यापूर्वी लग्न होऊन 3 महिने झाले. ओके, मुलगा लग्न झाला होता, मुलीचं लग्न ठरलं होतं, आता मी काय करू लग्न करायचं. 65 वर्षाच्या स्त्रीचं पण लग्न केलेलं आहे, ती बाई आता इटलीमध्ये आहे. लग्न हा लक्षात ठेवा, प्रकार हा नाही, टाईमवर डिपेंड नाही की आता 30 वर्ष 32 वर्ष असं नाही. प्रॉब्लेम काय, लग्न होत नाही, करायचं ना हो, मग काय करायला पाहिजे, दॅट इज माय पार्ट, मग मी ते करून बघतो. मी सांगतोय काय, तुम्ही अनेक वेळा टेस्ट, लोक फ्रस्ट्रेट होतात, माझं वय 40 वर्ष झालं, मी आता लग्न कसं करू, लग्न करू शकत नाही, असं होत नाही. अनेक वेळेला मुलं आणि मुलीच तयार होत, आई वडील म्हणतात ते युएसला गेलं, इकडे तिकडे गेला, लग्नाचा विचारच करत नाही, आम्ही सांगितलं तरी उत्तर पण देत नाही. अशा वेळेला ते मानसिकता पत्रिकेमध्ये काय आहे की ज्यामुळे लग्न करत नाहीये, किंवा असा नपुसक योग येतो का, किंवा त्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये आयुष्यात पुढे जाण्याची, किंवा त्या पत्रिकेत असा योग आहे की तिला लग्न करायची इच्छा होत नाही, ती तुम्ही तोंडाने बोलून आई वडिलांनी सांगून होत नाही, ते ग्रहाचं निगेटिव्हिटी तुमच्या पत्रिकेतनं कमी करून टाकली की अल्टिमेटली तुमच्या मनामध्ये लग्नाचे विचार यायला चालू होतात. हा एक्सपर्ट ओपिनियनचा पार्ट आहे. फक्त शांती केली की होत नाही, माझ्याकडे शांती करणारे अर्धा ब्राह्मण पण बाकी